आजच्या घटनेची सुरुवात एका तरुण मुलीपासून होते त्या मुलीचं नाव आहे किरण त्या किरणचं वय साधारणपणे एकोणीस वीसच्या आसपासचं आहे आणि या किरणची एक जीवलग मैत्रीण आहे आता या मैत्रिणीच्या घरी किरणचं सतत जाणं येणं होतं किंवा ती जी मैत्रीण आहे ती सुद्धा किरणच्या घरी सतत जायची यायची आणि मग कधी कधी जाता येता येता जाता त्या किरणची भेट ही त्या मैत्रिणीचा एक भाऊ होता त्या भावाबरोबर ती झाली आता भेट झाली चांगली त्यांची मैत्री झाली चांगली बोलाचाली व्हायला लागली आणि 아니... पुढं असं झालं की ही किरण आहे ते तिच्या मैत्रिणीकडं सतत जायला वेग 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 लागले सतत यायला लागले आणि हळूहळू किरण आणि त्या मैत्रिणीचा भाऊ या दोघांच्यामध्ये लपाछपी सुरू झालेली आहे आणि वेगवेगळ्या बहाण्याने वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या निमित्ताने दोघंही गुपचूप गुपचूप भेटायला लागलेले आहेत किरण आणि किरणच्या मैत्रिणीचा भाऊ आणि ते एकमेकांच्या प्रेमात वगैरे पडले पडले हे है सगळं यांचं सुरू झालेलं होतं त्यानंतर यांनी आता आपण लग्न करू असा निर्णय घेतला आता लग्न करायचं म्हटल्यानंतर घरच्यांची परवानगी पाहिजे मग त्या मुलानं काय आलं ती ही जी सगळी गोष्ट आहे ती ऑलरेडी आता त्याच्या बहिणीला पण समजली होती आणि यांनी त्या घरातल्या लोकांना सांगितलं आता घरातल्या लोकांना सांगितल्यानंतर त्या बहिणीनं याला साथ दिली भावाला आणि त्याच्यामुळे मग त्या मुलाच्या घरची मंडळी जी आहेत ती मंडळी तयार झाली आता बघा लग्नाला नवरीत तयार होतेच एका म्हणजे मुलगी तयार होती मुलगा तयार, तयार होता त्याच्यानंतर जो मुलगा आहे त्या मुलाच्या घरची मंडळी काय असतील ती मंडळी तयार होती पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो त्या मुलीच्या म्हणजे किरणच्या घरचा कारण तिचे पिताजी होते पिताजी म्हणजे जे नावाप्रमाणेच पी ताजी अशा पद्धतीचे ते पिताजी होते आणि अशा पद्धतीच्या कॅटेगरीत ते येत होते रोज पिऊन पिताजी घरी यायचे आणि मग कधी घराघर म्हणजे घरी बाहेरून पिऊन यायचे कधी कधी घरामध्येच प्यायचे अशा पद्धतीनं त्यांचं ते चालायचं आणि या पिताजींचे भाऊ होते किंवा ते काका वगैरे ही जी मंडळी असायची तर ती मंडळी सुद्धा या पिताजींना साथ द्यायची आणि ही रोज ही मंडळी जी आहे ती रोज दारू प्यायची आता या मंडळींचा Uh, ही जे दारू पिणं आहे किंवा हे जे अशा पद्धतीनं बेवडेगिरी करणं आहे ह्या गोष्टीचा किरणला राग येत होता म्हणजे त्या मुलीला राग यायचा की आपला बाप दारू पितो आहे अशा पद्धतीनं वागतो आहे आणि त्यामुळे ती मुलगी बापा त्या बापाला विरोध करायची किंवा ह्या सगळ्या बेवडे कंपनींला विरोध करायचे आणि त्याच्यामुळे मग त्या बापाची आणि ह्या मुलीची आणि त्या बाकीच्या मंड म्हणजे घरातलेच लोकं सगळी ती म्हणजे कोण काका मामा काय कोणी असतील ते तर त्या मंडळींचं ह्या मुलीचं ह्यांच्यामध्ये भांडणं व्हायची वाद व्हायची आता या सगळ्या भांडणामध्ये म्हणजे मुला मुलीच्या आणि बापाच्या भांडणामध्ये भरडली जाई तिच्या किरणची आई आता त्या किरणची आई जी होती त्या आईला आपल्या मुलीच्या भवितव्याची चिंता होती काळजी होती आणि तिचा एक मुलगा होता तो मुलगा हा पुण्यामध्ये मोलमजुरीचं काम करत होता आणि ही किरण जी आहे ती तिची थी -थी एकुलती एक मुलगी होती आता या मुलीचं लग्न व्हावं ति सुखामध्ये राहावं अशा पद्धतीने त्या आईला वाटायचं आणि एक दिवस ती जी मुलगी आहे म्हणजे किरण जी आहे त्या किरणनं तिचं जे काय प्रेमप्रकरण आहे ते प्रेमप्रकरण आपल्या आईला सांगितलं आणि सांगितलं की हा मुलगा आहे आणि मला त्याच्याबरोबर ती लग्न करायचं आहे आता त्यावेळेस मग त्या आईनं पण मुलगा बघितला बाकीच्या गोष्टी आणि आईला पण मुलगा चांगला वाटला आता त्या, त्या आईनं आई आई परवानगी दिली मुलगी ते एका पायावर तयार होती पण आता सगळ्यात अवघड होतं बाप आणि घरातली काका बोका मंडळी जी आहेत तर त्या मंडळींची परवानगी घेणं आता काय झालं अखेर शेवटी विचार करून करून या मुलीनं आपल्या घरच्यांच्या समोर काका वडील यांच्यासमोर हे सगळे विषय काढले लग्नाचा विषय काढला पण हे काही या घरातल्या पुरुष मंडळींना पटलं नाही त्यांनी तात्काळ लग्नाला नकार दिलेला आहे आता यावरून मग पुन्हा घरामधले वडील काका आणि मुलगी यांच्यामध्ये पुन्हा प्रचंड वाद झाला प्रचंड भांडण झालं आता इकडं त्या बापाला आणि बाकीच्या लोकांना वाटायला लागलं की आपली मुलगी जरा जास्तच बोलायला लागली आता ती वाया जायला लागलेली आहे आपल्या हातातून निष्ठायला लागलेली आहे आणि त्यामुळं मग त्यांनी काय केलं शेजारच्या गावातलं एक स्थळ होतं एक अत्यंत चांगला मुलगा होता तर त्या मुलीच्या घरची मंडळी जी आहे ते मुलाच्या घरी पाहायला गेले त्यानंतर मुलाच्या घरचे मुलीच्या घरी पाहायला आले मग गर ह्यांची पटापटी अगदी पटापट झाली आणि त्याच्यानंतर लग्न ठरवण्याचा सगळा विषय चालू होता आणि यावेळेस या, या मुलीनं लग्नाला नकार दिला आता आपली मुलगी लग्न करत नाही आणि ती म्हणत होती मी लग्न करेल तर ते प्रियकराबरोबरच करेल अशा पद्धतीचा तिचा तो पवित्रा होता आता त्यानंतर मात्र बाप आणि काका बिका मंडळी जी आहे ती प्रचंड तिच्यावरती वैतागलेली आहेत आणि एक दिवस वार होता शनिवार तारीख होती पाच मार्च दोन हजार बावीस आणि वेळ होती साधारण संध्याकाळची आणि ठिकाण होतं ह्यांचंच घर तर या घरामध्ये बाप काका आणि अजून काय बाकीचे बडे बा बडे काका वगैरे असे म्हणजे घरातली जी मंडळी आहेत त्यांची ती मंडळी सगळी एकत्र दारू प्यायला बसलेली होती आता हा एक 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 ग्लास रिचवत होते रिचवत होते आणि दारूची झिंग जी आहे ती झिंग चढायला लागलेली होती आणि तसा यांचा आवाज पण वाढायला लागला आणि घरामध्ये त्या मु मुलगी पण घरामध्येच होती आणि त्यामुळे मग यांचा आवाज वाढला आहे मग ह्यांनी जरा बडबड करायला सुरुवात केली तिकडं त्या पोरीने पण बडबड करायला सुरुवात केली आणि मग यामध्ये ह्या बापाची आणि त्या मुलीची आणि त्या बाकीच्या पुरुष मंडळी यांच्यामध्ये वाद झाला भांडणं झाली आणि पार अगदी ही इतक्या राग म्हणजे टोकापर्यंत भूमिका गेली की या वादामध्ये या भांडणामध्ये त्या बापानं भाजी कापायचा जो चाकू आहे तो चाकू घेतला आणि त्या मुलीवरती धावून गेला तिच्यावरती वार करण्याचा प्रयत्न केला नवे नवे तिच्यावरती वार केले तिला जखमी केलं आणि तिच्या शरीरातनं रक्त यायला लागलं आणि ती मुलगी जी आहे ती ओरडायला लागली आता तिला आपल्या लेकीला सोडवण्यासाठी ती आई जी आहे ती मध्ये पडली आणि बाकीचे जे दोघंजण होते तिचे काका आणि ते तर ती दोघंही मंडळी आलेली आहेत आणि तिघांनी मिळून या किरणला पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे मारण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली या किरणनं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे तिकडून ते तिघजण हिच्यावरती चा अक्षरशः त्या जनावराप्रमाणे झडप घालतायत आणि इकडं ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते आहे आणि याच्यामध्ये तिची आईसुद्धा जखमी झाली तिलासुद्धा तो चाकू लागला तिच्याही शरीरातनं रक्त यायला लागले आणि अखेर शेवटी आता हे तिघही जनावरं ज्यावेळेस त्या मुलीवर तुटून पडले या तिघांनी त्या किरणला जोरात पकडलेली आहे आणि त्या काकांनी किंवा बाकीच्या मंडळींनी काका आणि अजून एक जण होता तर त्यांनी तिचे हात आणि पाय पकडले आणि बकऱ्यासारखं तिला खाली पाडलं तिचं मुंडकं खाली दाबलं आणि जन्मदात्या बापानं तो जो चाकू आहे तो चाकू पोरीच्या चा गळ्यावरून फिरवायला सुरुवात केलेली आहे आणि ही मुलगी माशाप्रमाणे तडफड तडफड करते आई तिला वाचवण्याचा प्रयत्न करते वाचवण्यासाठी आईची फडफड चाललेली आहे आणि हा जन्मदाता मात्र तिला एखाद्या कोंबडीसारखा कापत होता रक्ताची चिळकांडी उडत होती रक्ताची धार गळत होती आणि तिनंही मारेकरी रक्तानं लाल झाले होते काही वेळातच त्या किरणचा त्या ठिकाणी जीव गेला आणि त्यानंतर या नाराधामांनी तिचा मृतदेह जो आहे तो जवळच्या जंगलामध्ये नेऊन टाकलेला आहे आणि त्यानंतर हे तीनही मारेकरी त्या ठिकाणावरून फरार झाले आता इकडं मात्र ती आई मोठमोठ्याने ओरडत होती गुराप्रमाणे ओरडत होती रडत होती आणि लोकं जमलेली आहेत पोलिसांमध्ये खबर गेलेली आहे आणि हे सगळं प्रकरण समोर आलं होतं आता ज्यावेळेस मी तुम्हाला हे सगळं सांगतोय त्यावेळेस त्या सद्यस्थितीला तरी ते आरोपी जे आहेत ते फरार झालेले होते आणि त्याचा पोलीस शोध घेत होते पण जोपर्यंत ही स्टोरी तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत कदाचित हे आरोपी पकडले गेले असतील तर आता या घटनेबद्दलच्या बाकीच्या डिटेल्स बघा तर ही जी संपूर्ण घटना आहे ती घडलेली आहे बिहार राज्यातलं गोपाळगंज या ठिकाणचं कोठवा नावाचं गाव आहे त्या गावामध्ये आता याच्यामधली जी तरुणी आहे जिचं हत्या झाली तिचं नाव आहे किरण तिच्या बापाचं नाव आहे इंद्रदेव राम तिच्या आईचं नाव आहे कलावती तिच्या भावाचं नाव आहे रामदयाळ आणि हा जो भाऊ आहे तोच पुण्याला पुण्याला त्या ठिकाणी एका ठिकाणी कुठेतरी मोलमजुरी करत होता आणि त्या मुलीचा होणारा पती म्हणजे ज्या मुलाला हे बघायला गेले होते तर तो बिरछा नावाचं गाव आहे जवळचं त्या गावातला तरुण मुलगा होता त्याचं नाव आहे नाती शर्मा आणि ही जी किरण आहे त्या किरणचा जो प्रेमी होता म्हणजे तिच्या मैत्रिणीचा जो भाऊ होता त्या भावाचं नाव आहे शर्मा राम त्याचबरोबर ते हा शर्माराम जो आहे तो मसानठाणा नावाचं गाव आहे त्यांच्या शेजारचं त्या गावामध्ये राहत होता आणि या किरणची जी हत्या आहे ती हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये एक होता तिचा बाप त्याचं नाव आहे च इंद्रदेव राम त्यानंतर तिचा काका त्या काकाचं नाव आहे अमर राम आणि तिसरा होता रामाज्ञा राम अशा पद्धतीनं या तीन प्राण्यांनी या तीन जनावरांनी त्या मुलीला मारलेलं आहे संपवलेलं आहे आणि त्या आईनं म्हणजे त्या कलावतीनं नगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली होती तर अशा पद्धतीची ही सगळी घटना घडलेली गट होती आता ज्यावेळेस आपण अशा पद्धतीच्या घटना बघतो अशा पद्धतीच्या घटना ऐकतो किंवा अशा पद्धतीच्या घटना समजतात आपल्याला त्यावेळेस प्रश्न हा पडतो की अशा लोकांना आपण काय समजवणार म्हणजे एखादं बकरं कापावी किंवा कोंबडी कापावी तशा पद्धतीनं जर ही मंडळी स्वतःच्या मुलीला कापत असतील आणि का कापलं तिला का मारलं तिला तर स्वतःच्या मनानं तिनं लग्न ठरवलेलं होतं स्वतः म्हणजे तिनं प्रेम केलं होतं आणि ते सांगत होते की मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे आणि त्याच्यामुळे मग तिला अशा पद्धतीनं मारण्यात आलेलं होतं म्हणजे कोणत्या मानसिकतेमध्ये अजून आपण जगतोय आणि आपण काय करतोय आता हे सगळं केलं हे सगळं झालं याच्यामधून यांना काय मिळालं म्हणजे या पद्धतीची मानसिकता जोपर्यंत आहे जोपर्यंत फालतू समाजाचा फालतू दबाव आपल्यावरती आहे तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना घडत राहणार आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आता ही मानसिकता आपण कुठेतरी बदलली पाहिजे आणि स्वतःच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याची समजा एखादी व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणते की मला असं लग्न करायचं माझा जोडीदार मला निवडायचा आहे आईवडिलांचं कर्तव्य काय आहे की बाबा आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला जर ती चुकीचं वागत असेल तर तिला समजून सांगायचं तिला पटवून द्यायचं की बाबा तुझं हे चुकीचं आहे तिला एकदा सांगा तिने ऐकलं ठीक आहे दुसऱ्यांदा सांगा ऐकलं ठीक आहे जर नाही ऐकलं तर विषय सोडून द्या शेवटी तुझं नशीब आहे आम्ही तुला आयुष्याच्या मध्यापर्यंतच घेऊन येत येऊ शकतो त्याच्या पलीकडे आम्ही काही करू शकत नाही त्यामुळे आईवडिलांनी आपली जबाबदारी काय होती लहान मुलांना लहानाचं मोठं करणं त्यांना योग्य शिक्षण देणं योग्य मार्गाला नेणं पण जर ते त्यानंतर ते योग्य मार्गाला जात नसतील किंवा त्यांच्या मनानं जगण्याचा प्रयत्न करत असतील तर तिथं आईवडिलांनी म मला वाटतं की प्रत्येकाने आपापला विचार केला पाहिजे तर म्हणजे असं माझं मत आहे आता तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा पण अशा पद्धतीची जर मानसिकता आपण इथून पुढेही जर ठेवली आणि समाजाचा दबावे लोक काय म्हणतील किंवा बघा हे स्वतःच्याच मनानं लग्न करते किंवा स्वतःचा जोडीदार निवडते आणि ह्याचा जर विचार आपण समाजाचा करत राहिलो तर आणि त्याच्यातनं जर अशा पद्धतीच्या परत परत घटना घडल्या तर मला सांगा की यातनं काय कोणाचा फायदा होणार आहे केवळ होणार आहे बर्बादी बर्बादी आणि बर्बादी त्याचबरोबर ती ही पण गोष्ट लक्षात ठेवा की जर एखाद्याला व्यसन असेल दारूची नशा असेल तर ती दारूची नशा संध्याकाळी सकाळी पिला तर संध्याकाळी उतरते तास दोन तासात उतरते पण ही जी मोठेपणाची नशा आहे ना किंवा ही जी सा समाज काय म्हणेल ही जी नशा आहे ना ती नशा ही माणसाला उद्ध्वस्त करून सोडते आणि त्यामुळे आपण आपलं शहाणं व्हावं आणि आपण आपल्या भल्याचा आपल्या मुलांच्या आपल्या संसाराच्या भल्याचा विचार करावा एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे बरं आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र